यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा. विधानसभेमध्ये संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला 1ही जागा नाही. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा. मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी अशोक सराफ यांना मोलाचा पुरस्कार जाहीर. आजवर अनेक दिग्गजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्या पंक्तीमध्ये मला स्थान मिळालं हे माझं भाग्य. आजच्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डेंसह अनेक सहकाऱ्यांची आठवण येते. अशोक सराफ यांची TV9 मराठीवर प्रतिक्रिया. संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था ठेवीदारांचं आंदोलन 7 तासानंतर स्थगित. विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्याशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारने मागणी मान्य केली नाही तर मुंबईत जाऊन आंदोलन करणार, खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा. पुष्कर जोग याच्याकडे संस्कार नाही, त्यांच्याकडे जाताच कशाला. मनोज जरांगे पाटलांचं पुष्कर जोगच्या सर्वेक्षणानंतरच्या भाष्यावर वक्तव्य. माझ्याही घरी नगरपालिकावाले आले, मी त्यांना चहापाणी विचारलं. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा पुष्कर जोगला टोला. दारावर कुणी आलं तर आदरतिथ्य करणं ही आपली संस्कृती असं म्हणत केली कानउघडणी. पुष्कर जोगच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत महापालिका कर्मचाऱ्यांची कारवाईची मागणी. पुष्कर जोगनं माफी मागत स्टोरी डिलीट केली आहे. अजित पवारांनी कोल्हापुरातील TRajan कार्यक्रमाला परवानगी नाकारली. अजित पवार पुरोगामी, त्यांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारावी. आमदार रोहित पवार यांची अजित पवारांकडे मागणी. गोदा आरतीच्या प्रस्तावित समितीला पुरोहित संघाचा विरोध. समितीमध्ये बाहेरच्या लोकांना घेऊ देणार नसल्याचाही इशारा.